परदेशी विद्यापीठांना आता देशात कॅम्पस सुरू करता येणार, यूजीसीची नियमावली तयार, देशातच राहून परदेशी शिक्षण घेण्याची मुभा। सिनेट निवडणुकीत आदित्य विरुद्ध अमित ठाकरे लढाई, शिंदेगट आणि अभाविपलाही मनसे सोबत घेण्याची चर्चा। संभाजीनगरात पोलीस शिपाई भरतीसाठी डॉक्टर, इंजिनियर आणि वकिलांची गर्दी, 39 पदांसाठी तब्बल 5000 उमेदवार। साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार, जमीन खरेदी विक्रीची कागदपत्र ईडीच्या हाती। बॉलिवूड बॉयकॉट प्रकरण थांबवा, सुनील शेट्टीची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे मागणी। उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघांचा इशारा, महिला आयोगाचं उर्फीकडे दुर्लक्ष का, वाघांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। अयोध्येतल्या राम मंदिराची तारीख ठरली, पुढच्या वर्षी 1 जानेवारीला राम मंदिर दर्शनासाठी खुलं होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा। दुसऱ्या T20 मध्ये श्रीलंका भारतावर भारी, 16 धावांनी विजय मिळवत मालिकेतही साधली बरोबरी। आई भवानीचा गजर म्हणजे